चार वर्षापूर्वी इन्कम टॅक्सची धाड झाली. दीड दोन वर्षापूर्वी यांनी तक्रार केली. वास्तविक आता सत्ता येऊन 6 महिने झाले. कशासाठी हे सगळं केलं जातं आहे त्याचा काय मला अंदाज नाही. परंतु याच्यामध्ये कुटुंबियांना नाहक त्रास होतो. आता मुली ज्या घरात गेले, मुलीची सासू होती आमच्या, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत. घरात सुना आहेत, लहान नातवंड आहेत, आणि मग भयभीत वातावरण करायचं, पोलीस सगळी न्यायचे. एखाद्या फॅमिलीला तक्रार हे करणं, त्रास देणं, मुलाबाळांना, छोट्या छोट्या मुलाला त्रास देणं, हे काही गोष्ट योग्य नाही. आणि मला वाटतं राजकारणासाठी अशा रीतीनं तर करायचं असतं तर 4 वर्षापूर्वी झाली असते ना कारवाई. आज ईडीची कारवाई झाली आपल्यावर, आपण त्या कारवाईकडे कसं बघतोय? आज सकाळी 6 वाजल्यापासून माझ्या निवासस्थानी माझ्या मुलांच्या घरावर, मुलीच्या घरावर सरसेनापती संताजी घोरपडे हा जो आमच्या मुलांचा कारखाना आहे त्यावर आणि पुण्यामध्ये काही व्यक्तींच्या घरावर आज ईडीनं छापे टाकलेले आहेत. आता यापूर्वी कुठलाही गुन्हा नोंद नाही, समन्स नाही आणि नोटीस नाही ईडीची. या कारखान्याशी माझा कोणताही सुतराम संबंध नाही. यापूर्वी 4 वर्षापूर्वी इन्कम टॅक्सचे छापे पडले होते आणि सर्व तपासण्या या कारखान्याच्या आणि आमच्या संबंधित सगळ्यांच्या झालेल्या होत्या. किरीट सोमय्यांनी काही आरोप केले होते 1.5 वर्षापूर्वी आणि काही त्यांनी तक्रारी आणि पत्रकार परिषदा घेऊनसुद्धा त्यांनी काही आरोप माझ्यावर केले होते. त्याची सर्व उत्तरं मी 3 पत्रकार परिषदा घेऊन त्यावेळेला दिलेली होती. याची सगळी उत्तरं पूर्वी दिलेली होती. वास्तविक त्यांच्या मुलाखतीवर माझी उत्तरंही आज दाखवायला पाहिजे होती. आपण आता तो खुलासा केल्यानंतरसुद्धा आता पुन्हा त्यांनी नव्याने तेच आरोप माझ्यावर केलेले आहेत. यापूर्वी किरीट सोमय्यावर फौजदारी बदनामीचा 1.5 कोटीचा दावा, असे 2 दावे, 1 कोटीचा 1.5 लाखाचा, असे कोल्हापूरच्या फौजदारी कोर्टामध्ये मी लावलेले आहेत, ते न्यायप्रविष्ट आहेत. आता त्यांचा आरोप काय आहे की माझा काळा पैसा म्हणजे मंत्रीपदाच्या काळात मिळवलेला हा शेल कंपन्यामार्फत कारखान्याकडे वळवला, हा त्यांचा मुख्य आरोप आहे माझ्यावर. मी कारखान्याचा संचालक नाही. आणि माहिती घेतल्यानंतर मला समजलं की या कंपन्यांच्या विरोधात आरओशीनं, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांनी या शेल कंपन्यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता. त्यावर माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याबाबत ही बाब आता न्यायप्रविष्ट आहे आणि स्थगितीची कॉपी नंतर दाखवा ती जरा. त्यानंतर या कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे आहेत आणि शेतकऱ्यांचे पैसे घेऊनच आजपर्यंत सगळे कारखान्यांची उभारणी झालेली आहे. आता थोडा कायद्यात बदल झालेला आहे, परंतु हे सगळे साखर कारखान्याचे पैसे आहेत आणि या साखर कारखान्याच्या पैशाच्या माध्यमातूनच हे कारखाना उभारला गेलेला आहे. आता चंद्रकांत गायकवाड जे माझे पुण्याचे मित्र आहेत, ते माझ्याशी कुठल्याही व्यावसायिक धंद्याच्या भागीदाराच्या कुठल्याही माझं आणि त्यांचं कनेक्शन नाही. वास्तविक सत्ता त्यांची आहे, त्यांनी शोधावं. ब्रिक्स कंपनी जी आहे त्याचा उल्लेख ते करतायत, त्याचाही माझा दुरान्वयीनही संबंध नाही. आता सगळ्या यंत्रणा जे हातात आहेत, गडिंग्लज कारखाना, आप्पासाहेब नडोळे हा कारखाना, हा कोणत्याही बँकेनं लिलाव केलेला नाही. म्हणजे लिलावात कोणी घेतला कमी किमतीनं असं नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने 10 वर्षे भाडे करारापोटी या ब्रिक्स कंपनीला चालवायला दिला होता आणि ही कंपनी 2 वर्षे आधीच जो फार मोठा तोटा आला म्हणून ही कंपनी ही कारखाना सोडून गेली. आता ही कंपनी तो कारखाना चालवत नाही. तिथं सध्या संचालक मंडळ निवडून आलेलं आहे आणि तिथं आता संचालक मंडळ काम करत आहे. ग्रामविकास विभागानं, त्याचा आरोप काय, ग्रामविकास विभागानं एक GST टेंडर काढलं होतं आणि त्याबद्दल मी तुम्हाला खुलासा केलेला होता की याचा एक पैशाचाही व्यवहार झालेला नाही. त्यांनी तक्रार करण्यापूर्वीच 2 महिने आधी आपण हे टेंडर रद्द केलेलं होतं. जावयाच्या आणि त्या कंपनीचा काहीही संबंध नाही. आता त्यांनी काल तक्रार दिलेली आहे, खातं त्यांच्याकडे आहे, त्यानंतर शासन त्यांचं आहे. त्यांनी जावयाचा काही संबंध नसताना
जे आरोप करतायत ते योग्य नाहीत। त्याशिवाय इन्कम टॅक्स विभागानं बेनामी जी कारवाई सुरू केली होती त्याला सुद्धा वरिष्ठ न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे। म्हणजे आरोशीनं या शेल कंपन्यांच्या विरुद्ध आरोशीनं खटला दाखल केला होता त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे। बेनामी जी कारवाई सुरू झालेली होती ती त्याला म्हणजे दुसरी स्थगिती नाही त्याला निकालच लावलेला आहे। म्हणजे आता कशाच्या बद्दल आता ईडी छापे घालते आणि काय करते याची मला काही कल्पना नाही। आता संध्याकाळपर्यंत त्यांची जी छाप्याची पूर्ण झाल्यानंतर कळेल आणि त्यानंतर नवीन त्यांचं काय जर असेल तर याचं मी तुम्हाला संबंध दिलेलं आहे। फक्त चार वर्षापूर्वी इन्कम टॅक्सची धाड झाली, 1.5-2 वर्षापूर्वी यांनी तक्रार केली, वास्तविक आता 7 येऊन 6 महिने झाले। कशासाठी हे सगळं केलं जातं आहे त्याचा काय मला अंदाज नाही, परंतु याच्यामध्ये कुटुंबियांना नाहक त्रास होतो। आता मुलीच्या घरात गेले, मुलीची सासू होती आमच्या, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत, घरात सुना आहेत, लहान नातवंड आहेत, आणि मग भयभीत वातावरण करायचं, पोलीस सगळी न्यायचे, आणि यामुळं माझं मत आहे काय कारवाई करायची ना, काय समन्स काढा बोलवा आम्हाला, परंतु एखाद्या फॅमिलीला तक्रार हे करणं, त्रास देणं, मुलाबाळांना छोट्या छोट्या मुलांना त्रास देणं ही काही गोष्ट योग्य नाही। आणि मला वाटतं राजकारणासाठी अशा रीतीनं तर करायचं असतं तर 4 वर्षापूर्वी झाली असती ना कारवाई, 1.5-2 वर्षापूर्वी तक्रार झाली असती ना। आता सत्ता आल्यानंतर सुद्धा हे थांबत नाही याचं मला आश्चर्य वाटतंय। मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून, मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आपल्यावर आहे, मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून या कारखान्यात पैसे गुंतवणूक केला असंही मी आता याचा खुलासा केला ना, 158 कोटींचा मी खुलासा केला ना, सांगितलं जातं ग्राम विकास खात्याला ब्रिक्स कंपनीने कामं दिली होती, तुमच्याच कार्यकाळात भलेही ती कामं रद्द केली गेली तर ती कामं नाही नाही कामं नाही जे कंत्राट दिलं गेलं हे कंपनी ग्राम विकास विभागात कंपनीला दिलं, त्या कंपनीचा संबंध आहे ना माझा काय, जी निविदा काढून देण्यात आली परंतु टेंडर आपण रद्द केले, एक पैशाचाही व्यवहार झाला नाही, त्याच्यावर जे आरोप केले गेले होते की निविदा काढताना मुळात काही त्रुटी काढल्या गेल्या होत्या, असं त्या चुकत दुरुस्त झाल्या तर आपण व्यवहारही नाही पैशाचा, आज तर खातं त्यांच्याकडे आहे, आज तर सरकार त्यांचं आहे, चौकशी करावी ना त्यांनी। आता दुसरीकडे किरीट सोमय्या किंवा भाजपाचे नेते असे आरोप करतात की बरोबर मुस्लिम हे मुस्लिम असल्याचा राष्ट्रवादी आता दावा करत सहानुभूती मिळवू पाहतो, नाही मीच आज म्हटलं ते की ते काय म्हणाले नवाब मलिक आता गेले आता मुश्रीफांच्यावर कारवाई होणार, अस्लम शेखवर करणार, मग मी म्हटलं बा विशिष्ट असं काय टार्गेट ठेवलेलं आहे काय, असं मीच बोललो मग समरजीत सिंग समरजीत सिंग घाटगे यांचा सुद्धा या सगळ्यामध्ये या प्रक्रियेमध्ये समावेश होता, तुमच्या समर्थकांनी तुमच्या कागलच्या घराबाहेर दावा नाही, आमचे कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष आमचे एक आहेत कागलचे, त्यांना त्यांचे कार्यकर्ते कोणतरी आहेत दीपक मगर म्हणून, यांनी त्यांना सांगितलं होतं 4 दिवसापूर्वी की आमचे नेते असे दिल्लीला जाऊन आले, किरीट सोमय्यांना भेटले, त्यांनी ईडीकडे तक्रार केली, 4-5 दिवसात की हे छापे पडणार आहे। 4 वर्षापूर्वी इन्कम टॅक्सने कारवाई केली होती, त्यानंतर छापेमारीनंतर मोठी काही प्रोसेस झाली नाही, मात्र किरीट सोमय्या अनेक नेत्यांच्या भेटीकडे घेतात आणि त्यानंतर तुमच्या घरावरती आज रेड पडते। आता हे बघा तुम्ही समजलं पाहिजे ना, 4 वर्षापूर्वी माझ्यावर इन्कम टॅक्सचा छापा पडला, 1.5-2 वर्षापूर्वी त्यांनी तक्रार केली, कारवाई काहीच नाही, आता कशासाठी होते हे मला काही कळत नाही। आता ते संध्याकाळी छापे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कळेल, त्यावेळेला पुन्हा आपण बोलू।